सिटी न्यूज के हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते ने चिमूर से एक ऐसी खबर भेजी है जिसे सुनकर आप भी अवाक रह जाएंगे। अब चलते हैं खबर की ओर। चिमूर तहसील के शंकरपुर से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां पर एक कॉन्वेंट में फीस न भरने से पालक के सामने KU2 के विद्यार्थी को रूम के अंदर बंद कर रखने का मामला प्रकाश में आया है। पालक द्वारा मिली जानकारी के अनुसार पालक को गैलेक्सी कॉन्वेंट में इस वर्ष KG2 में दाखिला दिलाया गया और बकाया फीस के संबंध में मासूम बालक को कक्षा में ही बार बार पूछकर प्रताड़ित किया जा रहा था, और जब बालक के दादाजी उसे लेने पहुंचे तो उनके साथ किस प्रकार का सवाल जवाब किया, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। त्याच्या वडिलांसोबत तिचा काही त्या मॅडम आरती भांडारकर हिच्यासोबत काही बाचाबाची झाली असता मी सोमवारी आपल्या पाल्य ओजस प्रणय चौधरी ह्याला कॉन्व्हेंटमध्ये घेऊन गेलो। त्यानंतर त्याला आणायला 2 वाजता आणायच्या सुट्टीत 2:30 गेलो असताना तिने त्याला उडीत धरून ठेवले होते व मला तुमच्याशी मला बोलायचं आहे असे म्हणाली। मी म्हणालो की मला काही वेळ नाही बा, सध्या या विषयावर उद्या बोल जा तुम्ही। तेव्हा तिने त्याला उडीत धरून आपल्या खोलीत थांबून ठेवले होते। जेव्हा मी त्याला आणायला गेलो तेव्हा ती एकदम माझ्या अंगावर आली व म्हणाली उद्यापासून माझ्या शाळेत मुलाला पाठवायचे नाही। मी म्हणालो माझे पैसे देऊ, पैसे वापस करून दे। ती म्हणाली नाही करत जा व माझ्या अंगावर धावून आली व बाचाबाची करून सिरीगार्ड करायला लागली व बोट दाखवू दाखवू बोट दाखवू दाखवू गोष्टी करायला लागली। तेव्हा त्याच्या तिच्या मॅडम्स वगैरे धावत आल्या। त्याच्यानंतर ती मला म्हणाली की माझ्या अंगावर चालून येत आहे बा, माझ्या जवळजवळ येत आहे बा, अशी ती मला म्हणाली व त्याच्यामुळं मी पाल्याला जबरदस्तीने हिसकून तिथून निघून चाललो। 3,000 दिवाळीपर्यंत होते, 6,000 रुपये आहे तर तिले आपण 4,000 दिले, 4,000 देऊन झाले, 1,000 रुपये तिच्याकडे राहिले आपले। तिच्यावर कोणती कारवाई व्हायला पाहिजे? तिच्या कॉन्व्हेंटची रजिस्ट्रेशन कॅन्सल व्हायला पाहिजे। और वहीं संदर्भ में गढ़ शिक्षणाधिकारी चिमूर के पास शिकायत दर्ज की गई है और इस प्रकरण में जांच कर कार्रवाई करने की मांग पालक द्वारा की जा रही है।